काल राहुल गांधीजी या ठिकाणी आले होते. एकतर राहुल गांधीजी काय बोलतात हे आम्हाला समजत नाही. कधी ते म्हणतात इकडनं आलू टाकला तर तिकडनं सोनं निघते, कधी ते विचारतात पांडवांनी जीएसटी लावला होता का. आता अशा प्रश्नांची काय उत्तर द्यायची. आणि काल इथे येऊन राहुल गांधी ओबीसींच्या संदर्भात बोलले. मी राहुल गांधींना आव्हान देतो, अरे तुम्ही इतके 60 वर्ष या ठिकाणी राज्य केलं, तुमच्या 60 वर्षांमध्ये तुम्ही ओबीसींकरता काय केलं हे सांगा, आणि 10 वर्षांमध्ये मोदीजींनी या ठिकाणी ओबीसींकरता काय केलं आम्ही सांगतो. होऊन जाऊ द्या या ठिकाणी शर्यत, अरे तुमच्यापेक्षा 10 पट जास्त गोष्टी आम्ही केल्या, म्हणून आज या देशातला ओबीसी समाज आमच्या पाठीशी आहे. माननीय मोदीजींचं मंत्रिमंडळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ आहे. या महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष तुमचं राज्य होतं, तुम्ही ओबीसी मंत्रालय बनवलं नाही. ज्यावेळेस आमचं राज्य आलं, मी मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस ओबीसी मंत्रालय बनवलं. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ओबीसी हिताचे 30 निर्णय झाले. या 30 निर्णयापैकी 28 निर्णय हे माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी झाले आणि एकनाथ शिंदेजींच्या कार्यकाळामध्ये झाले. बंधू भगिनींनो, ओबीसी करता हॉस्टेल असेल, ओबीसी करता शिष्यवृत्ती असेल, आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर स्वयंसारखी योजना त्या ठिकाणी असेल, त्यांच्या आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पीएचडी करण्याकरता एमफिल करण्याकरता शिष्यवृत्ती असेल, आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता महाज्योती सारखा एक महामंडळ असेल, आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना कर्ज मिळावं म्हणून त्या ठिकाणी व्यवस्था असेल, ही प्रत्येक गोष्ट महायुतीच्या सरकारने केली. इतके वर्षात तुम्ही कधी ओबीसीकडे बघितलं देखील नाही. बंधू भगिनींनो, हे लोक संविधानाच्या गोष्टी करतात, पण या संविधानामध्ये पहिल्यांदा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम हे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी केलं, नाहीतर संविधानामध्ये ओबीसीला जागा कुठे होती. जागा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती, पण कायदा तयार करायचा होता, 60 वर्ष तो कायदा काँग्रेसने तयार केला नाही, तो मोदीजींनी या ठिकाणी तयार केला. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे कोणाचेच नाही आहे. आज आपण पाहू शकतो दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात चाललेलं आहे.